स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूबच्या चॅनलवर. तर आज आता ऍक्च्युली वाजलेत 11:30. मी आत्ताच उठलोय मगाशी. आज आपला वाढदिवस, छान फिलिंग. थँक्यू ज्यांनी विश केले. सॉरी, तुम्ही थोडासा राहून रात्री कालचा किस्सा बघून या, तर मी फ्रेश होऊन येतो. तर आत्ता चालू आहे माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन. असा काही सरप्राईज माझ्या बायकोनी मला दिलंय इकडे पण. सॉरी, चालू आहे आपण रेडी. हा आहे तो टी शर्ट जो मी काल घेतला होता आणि जो ब्लॉग मध्ये राहिला होता सांगायचा. माझा जो मित्र येणार होता तो खूप उशिरा आला आणि मग त्याने दिले, मग त्यामुळे तो पुढचा शूट मला करता नाही आला. आणि त्याच्यानंतर माझ्या बायकोने माझ्यासाठी एक सरप्राईज होतं जे तुम्ही आताच बघितलेलं आहे. तर आजचा प्लॅनिंग काही असा आहे की आज आपला वाढदिवस आहे, तर आपण चाललोय आज दगडूशेठ गणपतीला. तिथं जायचं, बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि मग त्याच्या पुढे जे काही कार्यक्रम असतील ते तुम्हाला कळतीलच हळूहळू. त्यावर बघत राहा, मस्तपैकी मजा करा. आता दाखवतो मस्तपैकी आपला टाइमलॅप्स. काय आलो इथं मंडईच्या पार्किंगला गाडी लावली. आज ट्रॅव्हल शूट काढता आला नाही कारण की बायको लागली कावळायला. त्याच्यामुळं आता इथं जायचं दगडूशेठला दर्शन बाप्पाला. बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि मग थोड्या नंतर सामान वगैरे घ्यायचे. काय ती दाखवतोच पुढं. दगडूशेठची इथं थोडे चेंजेस. असं फॅन बिन लावले आजकाल. चप्पल काढून मग मस्त केलं फॅन बिन आहे पद्धतशीर एवढी दगडूशेठला. ह्याच्या आधी येणं होतं सगळ्या गोष्टी पण आता आहेत. आणि काही काही छोटे छोटे पोस्टर्स वगैरे पण लावले लहान मुलांचे. काय काय चालले, काय काय दिले, देणगी वगैरे, या पण सगळ्या गोष्टी. दगडूशेठचं सीन असं आहे की गाभाऱ्यामध्ये आतमध्ये कॅमेरा असत नाही, गाभाऱ्याच्या बाहेर कॅमेरा आला म्हणत. तर इथं तुम्हाला सगळं मी दाखवतो. हे दगडूशेठचं सीन असं आहे की आत आलंय की फोन अलाउडच नाही, तरी 2-3 सेकंदाचा आलंय एवढं बघून घ्या. तर काय दर्शन घेतलंय, दर्शन घेऊन आता आलोय आईला. त्यातल्या त्यात माझं डी आलेली खातो आणि मग बोलू. आता सीन असं आहे की दर्शन झालंय, खाऊन पण झालंय. आता जायचे सामान घ्यायला. सामान कसलं तर रात्री वाढदिवसाचा आहे जल्लोष, तर काही मित्रांना काही मंडळींना जेवायला बोलवले, ते सामान घ्यायला जायचे. जाऊया सामान घेऊया. बॉयज अँड गर्ल्स, लेडीज अँड चिल्ड्रन, मार्केटमधनं आलो नंतर झोपून गेलो. त्यानंतर माझी आई आली, तिने स्वयंपाक केला, माझ्या बायकोने माझ्या आईने मिळून दोघांनी मस्त बिर्याणी केली. आता जसं पब्लिक येईल तसं आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. तर हा आपला पिंक शर्ट घेतला मस्तपैकी, जो तुम्ही मॉलमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. नसेल बघितला तर कालचा ब्लॉग बघा आणि मग या ब्लॉगला या. म्हणजे हा ब्लॉग बघून त्या ब्लॉगला. बॉयज अँड गर्ल्स, आपले मित्रमंडळी आले, केक आहेत आपल्याकडे दोन आणि मी बस. काय करायचं आपल्याला, चला केक कटिंग करू.